कुणी केलं हे सगळं? कुणी टपरी सजवली? अहो अहो काय करताय? तुमच्या केसात गुलाब माळतोय. नाही जमणार हो तुम्हाला. मी माळेन नंतर. आणि आपण टपरीवर आहोत, जरा भान ठेवा. मग काय झालं? टपरी आपलीच आहे ना, आपल्याला कुणाची भीती आहे? हो इथे माणसं येत जात असतात. मला ते जाऊ दे, हे सांगा टपरी कुणी सजवली? तुमच्यासाठी केलंय हे सगळं. तुम्ही माझ्यावर रुसला होतात ना, मग तुमचा रुसवा घालवण्यासाठी हे सगळं केलं. तुम्ही पण ना. ठीक आहे, अजून एक. थँक्यू. काय आपण आपले प्रयत्न सोडायला नाही पाहिजे? अजिबात नाही. मी राजला मिळवण्यासाठीच प्रयत्न करते आणि माझे प्रयत्न तोपर्यंत थांबणार नाहीत जोपर्यंत तो माझा होत नाही. फक्त आणि फक्त माझा. त्यासाठी ना वैदेही, आपल्याला राजला पैशाचं महत्व पटवून देणं जास्त गरजेचं. आणि त्याआधी त्या राजच्या मनातून त्या कावेरीची इमेज पुसून टाकणार. मग त्याची सुरुवात आतापासूनच करूया. एवढ्या पुशारा मारायची काही गरज नाही. आणि विषय असा आहे, असं म्हणत ना विषय बदलाल, त्यापेक्षा काय झालंय ते मीच बघतो. काय होणार आहे बघा. नाही काय नाही, थांबा बघतोय. काय झालंय ते कळत नाहीये मला. एक तर सायकल नीट चालवता येत नाही यांना. ओ तिकडे काय बघताय? हे बघा, चेन पडली आहे सायकलची. तरी मला आई म्हणत होती काय, अडाणी नवरा असेल तर 16 सोमवार कर. बघितलं बरं झालं असं का ऐकलं असत तर. हो काकू, मला माहित होत काय झालंय ते. मी बघत होतो तुम्हाला माहितीये की नाही ते. हो का? काय हो का, काय हो का? आता लावतो लगेच चेन. जमतय का? रस्त्यावर दात काढत उभारायची काही गरज नाहीये. लावतोय ना मी चेन आणि जमेल मला. एवढं हसायची गरज नाही. फोन द्या, तुमचा फोन द्या. काय झालं? थांबा इकडे बघा. कशाला? हे बघा काय क्रीज लावून घेतलंय सगळ्या चेहऱ्याला. ह्याला कावेरी किती चांगली आहे, ती आपल्यापासून कधीच काही लपवत नाही असं सगळं वाटत. अजूनही वेळ गेलेली नाही. तिला सोड आणि सन्मानाने माझ्या बरोबर आयुष्य जगा.